नमस्कार, महासंग्राम एक्झिट पोल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण क्षणाक्षणाला नव्या ताज्या एक्झिट पोलच्या माहितीच्या आधारे चर्चा पुढे नेतोय. आतापर्यंत आपल्याकडे तीन एक्झिट पोलची माहिती आली आहे, चौथा ताजा एक्झिट पोल आता स्क्रीनवर येतोय, त्याची माहिती घेऊयात. कोणाचा आहे तो एक्झिट पोल? पहा पडद्यावर, ऍक्सिस पोल असं सांगतोय. भाजपला 109 जागा, सर्वात कमी जागा भाजपला या पोलमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. शिवसेनेला 57 जागा आहेत, काँग्रेसला 32, राष्ट्रवादीला 40, मनसे 0, इतर 24. या एक्झिट पोलची जर समजा वैशिष्ट्य काढायची म्हटली तर यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांचं नुकसान होताना दिसतंय आणि इतरांचा फायदा होताना दिसतोय. आपल्यासोबत शेखर चरेगावकर आहेत, कराडहून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत. भारतीय जनता पार्टीच्या साठी 109 ही चिंतेची आकडेवारी आहे का जर हा एक्सिस पोल चर्चेला घ्यायचा झाला तर? मुळामध्ये मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी निवडणुकीला सामोरी गेलेली आहे त्या दिवसापासून आम्ही सांगतो आहोत की आमच्या 222 सीट्स या महायुतीच्या येणार आहेत आणि याच्याशी आम्ही ठाम आहोत. आतापर्यंतचे जे आपण तिन्ही एक्झिट पोल दाखवलेत आणि हा आताचा चौथा दाखवला, त्या तिन्ही एक्झिट पोलची जर सरासरी काढली तर आपण आम्ही जे पार्टीचा सर्वे आहे त्याच्याप्रमाणे आपण पोहोचतो आहोत. पण शेखरजी, याच अंदाजात कोणीच तुम्हाला चंद्रकांत पाटील म्हणाल्याप्रमाणे 250 सुद्धा स्पर्श करताना दाखवत नाहीये, कमीच दाखवतात. नाही, चंद्रकांत पाटील हे आपकी बात 220 पार असं म्हटलेले आहे. हो नाही, त्याच्याबरोबर त्यांचं दुसरं वाक्य पण आहे, ते म्हणाले अबकी बार 222 पार आणि अबकी बार तो 250, एवढं ठाम म्हटलं. 250 पार सुद्धा होऊ शकतं असं म्हटलेले होते. अच्छा, 250 पलीकडे जाऊ शकते. विश्वंभर चौधरींच्या चेहऱ्यावर एक अत्यंत उद्विग्न अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि आश्चर्य दोन्ही होतं. विश्वंभरजी, पहिली प्रतिक्रिया तुमच्याकडून, 250 पलीकडेही भाजप जाऊ शकतो, याला काय म्हणाल? नाही, मग तसं झालं तर नाही, तसं झालं तर मग राज ठाकरे जे म्हणाले होते लोकसभा इलेक्शन नंतर, मी एकच शब्द वापरला, अनाकलनीय. म्हणजे याचा अर्थ की गव्हर्नमेंटचा परफॉर्मन्स आणि मतं याचं काही गुणोत्तर राहिलेलं नाही आणि त्या गुणोत्तराने आता काही होऊ शकतं कधी पण, असं मग ईव्हीएमच्या दाव्याला पण पुष्टी मिळू शकते कदाचित विरोधक आता करता. शेखर, तुम्हाला पट्टे असे अनाकलनीय अंदाज येऊ शकतात का? विश्वंभर चौधरी हे अभ्यासक आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु ते आता अभ्यास सोडून इतरही गोष्टींवर असे बोलू शकतात हे आता मला कळायला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, सचिन माळींना मुंबईत बोलायचं आहे, मुंबईच्या स्टुडिओमध्ये सचिन माळी आहेत. सचिनजी, थोडक्यात की हे 250 222 हा आकड्यांचा घोळ घालण्यापेक्षा सरळ 288 बीजेपी म्हणा म्हणजे विषय संपून जातो. ह्या चर्चेला काय हा ड्रामा करण्याची काही गरज नाहीये. नाही नाही, असं नाही म्हणता येणार. कसं आहे, एक्झिट पोल हे त्याच्या लेखी तिथे शास्त्र म्हणून गणलं जातं आणि त्या सेफोलॉजीच्या भाजपचे एक चंद्रकांत पाटील आणि मला वाटतं की महाजन हे दोन लोक आधी बोलतात. प्रत्येक इलेक्शनला आम्ही गेल्या 5 वर्षात ऑब्झर्व केले, हे दोन लोक एक आकडा फोडतात मटक्याचा आकडा फोडल्यासारखा आणि बरोबर तोच आकडा लागतो. हे यात काहीतरी योगायोग आहे असं मला वाटत नाही. ह्याच्या पाठीमागं काहीतरी एक सायंटिफिकली काम करणारी एक यंत्रणा काम करते, जी अदृश्य यंत्रणा असावी आणि त्या यंत्रणेचा शोध ही भारतीय जनता आहे. शेखर चरेगावकर, ही कुठली यंत्रणा तुमच्याकडे आहे की जी आधी घेऊन टाका सर, चंद्रकांत पाटील यांनी आणि गिरीश महाजनांनी सांगितलेला आकडा खरा करून दाखवते? याचं कारण सांगतो, याचा अर्थ भारतीय जनता पार्टी ग्राउंड वरती काम करते आणि यांना नुसते सत्तेसाठी अलायन्स करायचे असतात. यांची बहुजन वंचित आघाडीचं जे बोलतात मगात पासून मी ऐकतोय त्यांचं म्हणणं, बहुजन वंचित आघाडीचा एक तरी माणूस लोकसभेचा सत्तेमध्ये घडवलेला आहे. लोकांच्या डोळ्यात अश्रू नाहीत, सगळीकडे अल्वेज चाललेलं आहे, लोक फुलामध्ये खेळत आहेत. तुम्हाला 10 रुपयाची 5 रुपयाची थकली देण्याची वेळ का आली? तुम्ही ह्याचा विचार करा की 5 रुपये तुम्ही जेवण देता. शेखर चरेगावकर, एक मिनिट, सचिनजी शेखर चरेगावकरांना उत्तर पूर्ण करू देऊयात. सचिनजी, जगभरातले नोबल, ठीक आहे सचिनजी, मान्य आहे, मुद्दे तुमचे लक्षात येत आहेत. शेखरजींना उत्तर देऊया, चर्चा पुढे न्यायची, आपण फिरून फिरून पुन्हा तिथे येतो. ठीक आहे, आपण त्यांना संधी देऊ, त्यांचं उत्तर ऐका. सचिनजी, त्यांचं उत्तर ऐका. शेखरजी बोला. मी कधीही मध्ये बोललेलो नाहीये, एवढा तरी कॉमन सेन्स जरा पाळायची सवय लावा.
आणि आपण चॅनेल वरती बोलत असताना फटका वगैरे अशी शब्द वापरतो ते आपल्याला स्पष्ट का? सचिनजी ठीक आहे, सचिनजी त्यांना बोलू द्या, त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या. सचिन शेखरजी कृपया एका मिनिटात बोला. मी त्यांना ते सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ स्तरावरती जाऊन जे काम करत आहेत हे यांना दिसत नाही. यांना फक्त ते मटका वगैरे दिसतो, कारण जो व्यवसाय हे करतात तेच यांना आठवत असतं नेहमी. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या तुम्हाला कष्टकऱ्यांचे संघर्ष दिसत नाही, तुम्हाला अंगणवाडीतल्या सेविकांचा संघर्ष दिसत नाही, पोलिसांची ड्युटी 12 तास आहे ते तुम्हाला दिसत नाही. मुंबई औरंगाबाद शेखर चरेगावकर आणि सचिन माळे यांच्या चर्चेत मला हस्तक्षेप करावा लागतोय. सचिनजी प्लीज थोडा वेळ थांबा. आता आपण इतरही पक्षांच्या संदर्भातली चर्चा घेऊयात. शिवसेनेचा प्रतिनिधी इथे नाहीये, मात्र शेखरजी तुम्हाला त्यांच्याही भूमिकेविषयी बोलावं लागेल. आणि एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण या निवडणुकीत दिसलं ते बंडखोरीचं आहे, त्या बंडखोरीचीही चर्चा करायला लागेल. जर समजा 109 आणि 57 हे आकडे आपण मान्य करायचे झाले, हेच आकडे समोर आले, तर शिवसेनेच्या बंडखोरीचा सर्वात जास्त फटका भाजपला बसला असं म्हणाल का? बंडखोरी हा फारसा इफेक्ट करणारा घटक ठरलेला नाही. मी संपूर्ण राज्यभर या निवडणुकीच्या निमित्ताने प्रवास केले आहे, फिरलो आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. आतापर्यंत आमचा सगळ्यांचा अभ्यास असा आहे, बंडखोरांना कोणीही स्थान दिलेलं नाही. आणि बंडखोरांना स्थान मिळत नाही अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये हा तुमचा दावा आहे. वारंवार तो तुमच्या पक्ष नेतृत्वाकडून पण व्यक्त होतो. दत्तू गवाणकर आधी बोलतील, त्यानंतर मनसेला पण यावर भूमिका मांडायची आहे. दत्तूजी, जवळजवळ 100 च्या वरती बंडखोर मैदानात उतरले होते. त्यानंतर गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढून त्यातले 40-45 बंडखोर यांनी माघार घेतली. 55 बंडखोर हे शेवटपर्यंत मैदानात होते आणि त्यानंतर ज्यांनी माघार घेतली त्यांनीही उलट्या दिशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत करायचं काम त्यांनी केलं. याचकरता मी बोलतोय की प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. ठीक आहे, मनसेची प्रतिक्रिया. बंडखोरी ही डोकेदुखी कोणाची ठरणार? बंडखोरी अकस्मात झालेली नाही आहे, जाणून बुजून केलेली गेली आहे असं मला वाटतं. अनेक ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिला आहे, अनेक ठिकाणी भाजपने सुद्धा उमेदवार दिला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपला वाटलं की आमचा उमेदवार असला पाहिजे आणि तिकीट मिळाली नाही, सीट मिळाली नाही, तिथे एक बंडखोर उभा केला आहे. याचा अर्थ असा आहे की शिवसेनेला आहे भीतरघात याला म्हणतात ना, तसं त्याप्रमाणे काही होऊ शकतो आणि याचा फटका बसू शकतो. जयंत माइंडकर, थोडक्यात काय 95 ची सत्ता 99 ला जाण्याचं एक कारण हेच होतं, यावेळेला तशी ती स्थिती येऊ शकते का? मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की भाजप आणि सेनेचा जो मतदार वर्ग आहे तो एक काडर बेस्ड आहे, आणि तो जेव्हा काडर बेस्ड असतो तेव्हा तो त्यांचा काडरचा प्रमुख जे सांगतो ते ऐकत असतो. आणि एक आता एक मिनिट पूर्ण कंप्लीट याच्यामध्ये बोलतो, जर त्यांना जाणून बुजून हे बंडखोरी केलेली एक्झॅक्टली तर जो माणूस बंडखोरी करून उभा आहे त्याला पक्षातून बाहेर काढलं पाहिजे. अगदी तशी तशी प्रतिक्रिया भाजपकडून आली, एक ठिकाणी ठिकाणी बंडखोरांना काढलेलं नाही. याचा अर्थ काय? सावंतला सुद्धा काढलेलं नाही. आता इथे राजूल पटेलचं उदाहरण घ्या, राजूल पटेलला अजून पक्षातून काढलेलं नाहीये. अनेक ठिकाणी काढलेलं राजूल पटेल आजही पक्षात आहेत. मला अजून एक आणि इतकंच नाही तर नारायण राणेंच्या विरोधात उद्धव ठाकरे प्रचाराला जातात. इतकंच कशाला, पराग आळवणींची पत्नी ही गेल्या निवडणुकी जेव्हा उभी होती तेव्हा भाजपचे अनेक सिम्पथायझर टीव्ही चॅनेलवर त्यांच्याविषयी बोलायचे की नाही आमची सिम्पथी त्यांच्या बरोबर आहे. बरोबर आहे, भूतकाळातला मुद्दा झाला. आताच्या घडीला शिवसेना बंडखोरांच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे हा मुद्दा मला चर्चेला घ्यायला मध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, होय कणकवलीला होऊ शकतं, पण हे इतकं डिसिजिव्ह राहील का की 1995 काँग्रेसचे सुमारे 40-41 बंडखोर आमदार निवडून आलेले होते, अपक्ष होते, तर आता सेना बीजेपी मधले असे किती बंडखोर निवडून येतील? शेखर चरेगावकरांचं उत्तर घेऊया. माझ्या दृष्टीने इथे शेखर चरेगावकरांचं उत्तर घेतो जयंतराव. शेखर चरेगावकर, शिवसेना त्यांच्या बंडखोरांच्या बाबतीत कठोर दिसली नाही, ती ममतामयी दिसली, आणि या शिवसेनेच्या वागण्याचं तुम्हाला काय नुकसान होईल? मुळामध्ये
भारतीय जनता पार्टीची भूमिका नक्की होती आणि ती मगाशी आता जे प्रवक्ते म्हणत होते की भारतीय जनता पार्टी केटर बेस काम करणारी पार्टी आहे, ते त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे की आमचे ज्या दिवशी उमेदवार फायनल झाले त्या दिवशी जयंत माईंकर प्रवक्ता नाही आहेत, ते राजकीय विश्लेषक आहेत, त्यांचं एक मत तुम्हाला कदाचित फेवरेबल वाटतंय शेखरजी. त्याचा एक मत सांगतो मी की त्याच्यामध्ये त्यांचं जे विश्लेषण आहे ते बरोबर आहे, कारण आमच्याकडे ज्या दिवशी बंडखोरांची यादी तयार झाली त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी एक आदेश दिला की बंडखोरांना मत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत. आणि हे ठीक आहे ना, पण शिवसेनेचे बंडखोर जिथे भाजपचा उमेदवार पाडू शकतात त्याच्यावर बोला. तुम्ही बंडखोरांच्या बद्दल केलेली 100% कारवाई आम्हाला कळलेली आहे, शिवसेनेने पक्षातून नाही काढलं त्या लोकांना. हा शिवसेनेचा पक्ष शिवसेनेचा प्रश्न आहे, परंतु भारतीय जनता पार्टी त्याच्यावरती निवडणुकीनंतर जे विश्लेषण करेल त्यावेळेला आमचे सगळे जे निवडणुकीनंतर याचं विश्लेषण होणार आहे आणि याच अनुषंगानं पुढच्या 5 वर्षाची राजकारणाची दिशा ठरणार आहे. वैशाली नागवडे, मला वाटतं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतली बंडखोरी हा तुमच्यासाठी आशावादी किरण आहे का? वैशाली नागवडे, खरं तर माझं स्वतःचं मत आहे की येत्या 24 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडीच जादुई आकडा गाठणार आहे, त्याच्यामुळे बंडखोऱ्यांच्या बाबतीत आम्ही आता विचार करत नाही, आम्ही हेच विचार करतोय 24 तारखेला निकाल आमच्या बाजूने. वैशालीजी, हा जादुई आकडा 144 आहे का विरोधी पक्ष नेत्या पदासाठीचा 29 आहे? सरकारचा आकडा आहे, सरकार स्थापन करण्याचा आकडा. म्हणजे थोडक्यात तुम्ही 144 आकडा गाठाल, पूर्ण बहुमतातलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आणाल असं तुम्हाला वाटतं या आशावादावर? सुनील कदम. नाही, मला आशावादाबद्दल नाही काही म्हणायचंय, पण एक म्हणजे लोकशाहीत तेवढा आशावाद ठेवण्याचा अधिकार आशावाद सगळ्यांचाच आहे. 250 जर चंद्रकांत पाटील म्हणू शकतात अगदी अगदी, तर हे 144 म्हणायला काहीच हरकत नाही. ठीक, आणि कोणाचा विरोधही असू नये त्याला, कारण ज्याचं त्याचं मत आहे. परंतु मला पोलचं हे जे आपण एक्झिट पोल बघतोय 156 पासून 243 ओके 288 मध्ये 100% व्हेरिएशन, मग यातला एकच कोणीतरी खरा असणार आहे पहिली गोष्ट. मग हा नेमका सिरियसली खेळला जात आहे बिकॉज सेफॉलॉजी सायन्स आहे आणि सायन्स इतकं व्हेरिएशन नाही देत. ओके, कोणतंही सायन्स तुम्हाला याच नंबर मला एक प्रश्न विचारायचा. ओके, तुम्ही असं म्हणताय की हे इतकं व्हेरिएशन 100 जागांचं व्हेरिएशन कसं काय असू शकतं 288 मध्ये, आणि 288 सारखा एक छोटा सॅम्पल प्लॉट आहे. एक्झॅक्टली 288 जागा आणि 100 व्हेरिएशन, 4 आत्ताच्या घडीला आपल्या समोर आलेले एक्झिट पोल देणाऱ्या कंपन्यांचे अंदाज, हे कसं घडतं? कंपन्यांना अंदाज मांडता येत नाहीत का, वेगळी काही कारण? हा, मला त्याच्या त्याच कारणांमध्ये यायचं आहे. यातला एक कुणीतरी खरा असूही शकेल, मग याच्यामध्ये एक शंका येते की हे लोक खरं सिरियसली करतायत की त्याच्यामध्ये काही आणखी मोटिवेशनल म्हणजे दुसरा फॅक्टर आहे का, मोटिवेटिंग फॅक्टर आहे का? मग तो मोटिवेटिंग फॅक्टर कोणता आहे? सो सत्ताधाऱ्यांचा आहे की ते सेल्फ मोटिवेटेड आहेत की अन्य काही गोष्टी आहेत, याचा कुठेतरी तपास व्हायला पाहिजे. आणि एवढं मोठं व्हेरिएशन येणं हे म्हणजे सायन्सलाच कुठेतरी उद्ध्वस्त करणं आहे. ठीक आहे, या चर्चेला आणखीन पुढे न्यायचंय, मात्र एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. पटकन परत येतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त महासंग्राम एक्झिट पोल.